संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वादकऱ्यांच्या टाळ गजरांचा आवाज येत असताना यामध्ये नगर जिल्हा सुद्धा पाठीशी नाही असं काही तेथील वारकऱ्यांनी दाखवून दिलं आहे. त्यांनी चिंचोली पाटील ते पंढरपूर पायी दिंडी यात्रेमध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेतला आहे. त्यांनी तिथलं वातावरण अक्षरशः पंढरी स्थिती तयार झाल्याची दृश्य नगर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचा आढावा घेत आहेत आमचे प्रतिनिधी रावसाहेब वरप्यांनी. बघूया तेथील पंढरीची नगर जिल्ह्यात तयार झालेली वारकऱ्यांच्या पंढरीची ही दृश्य. प्रतिनिधी रावसाहेब वरपे अहमदनगर. मंगलम पुंडरे काक्ष मंगलाय तनुहरी. आज या ठिकाणी श्री क्षेत्र चितून इथे श्री क्षेत्र पंढरपूर ही पायी वारी सुरू होत आहे. गेली 3 वर्ष आपली ही अखंड वारी सुरू आहे. आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण स्वामी श्यामसुंदर महाराज पुरे यांनी आम्हा सर्व वारकऱ्यांना या वारीचा नियम घालून दिलेला आहे आणि तो नियम आम्ही सर्वजण अति आनंदाने पार पाडत आहोत. श्री गणेशनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही वारी पूर्ण करत आहोत आणि या वारीचा आम्ही सर्वजण खूप खूप आनंद घेणार आहोत. जे वारकरी आहे सामाजिक क्षेत्रातले असतील राजकीय क्षेत्रामध्ये खूप खूप आनंद बघतात सगळे आणि चिचोंडी गावातून हा आनंद सर्वजण एकदम आनंदित आनंद करत आहोत. कारण की आपल्या जीवनाचा आनंद हा भगवंतामध्येच असतो. कारण की भगवंत स्वतः आनंद स्वरूप आहे. भागवतामध्ये व्यास महर्षी म्हणतात सचिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. अशा भगवंताला आपण सर्वजण नमस्कार करू आणि या वारीचा आनंद सर्वजण घेऊ. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. साक्षात ब्रह्मानंद स्वामी श्रीमद आनंदपूर्ण भगवान श्री मंगल परमात्मा यांच्या निश्चिंत कृपेनं साधू संतांच्या पवित्र आशीर्वादाने श्री गणेशनाथ महाराजांच्या कृपेनं ब्रह्मचैतन्य श्री श्यामसुंदर महाराज पुरी तसेच त्यांचे उत्तराधिकारी श्री रामानंद स्वामी यांच्या मार्गदर्शनाने चालत असणारा हा खंडहरिणाम सोहळा दिंडी सोहळ्यामध्ये श्रीराम तीर्थ पायी दिंडी सोहळा वास्तविक पाहता मोठ्या उत्सवानं चिचुंडी गावावरून या ठिकाणी प्रस्थान होत आहे आणि मोठ्या उत्सवानं गाव त्या ठिकाणी सामील होत आहे. सर्व त्या ठिकाणी सामील होऊन पंढरपूरच्या दिशेनं आज प्रस्थान होत आहे. म्हणून सुलभ वाटेचला जाऊ वाचे गावो विठ्ठल तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोडी आनंद या युक्तीप्रमाणे सर्व वारकरी मंडळ या गावामधून या ठिकाणी प्रस्थान होत आहे. तरी ज्या नियमाची नियमावली परमपूज्य श्यामसुंदर महाराज पुरी यांनी घालून दिलेली आहे ती नियमावली या ठिकाणी निश्चित आम्ही जोपर्यंत दिंडीमध्ये सामील आहे तोपर्यंत पाळण्याचा निश्चित प्रयत्न करू आणि साधू संतांच्या दिलेल्या या मार्गावर या ठिकाणी निश्चित पाऊल उत्सुक करू. या ठिकाणी एवढंच बोलून या ठिकाणी मी सांगतो रामकृष्णाने पुंडलिकावर गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गणेशनाथ महाराज की जय ब्रह्मचंद्र श्यामसुंदर महाराज की जय श्री रामतीर्थ प्रसादी प्रसादायिक पायदिंडी सोहळा श्री क्षेत्र चिचोंडी पाटील ते पंढरपूर या ठिकाणी गणेशनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि श्यामसुंदर पुरी महाराज यांच्या आशीर्वादाने सुरू झालेल्या या 3रं वर्ष असणाऱ्या या पायदिंडी सोहळ्यात अतिशय भक्तिभावाने चिचोंडी पाटील आणि पंचक्रोशीतील 1000 भावी भक्त या ठिकाणी दरवर्षी पंढरपूरला जात असतात. अतिशय मोठ्या उत्साहाच्या वातावरणात कालपासून सर्व या दिंडी संयोजकांची धावपळ चालू आहे आणि त्यांना सर्व भावी भक्त ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहकार्य करत आहेत. दरवर्षी हा उत्साहामध्ये या ठिकाणी दिंडीचं गावामध्ये स्वागत होत असतं आणि सर्व महाराज मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. आत्ताच मी चिचोंडी पाटील ग्रामपंचायतच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या वतीने या वारकरी आणि सर्व महाराज मंडळींचं ही दिंडी एक
एकदम नियोजनबद्ध काढल्याबद्दल त्यांचे या ठिकाणी आभार मानलेले आहेत आणि त्यांना या पायी दिंडी सोहळ्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद. आशीर्वादाने वैकुंठवासी श्यामसुंदर पुरी महाराज यांच्या प्रेरणेने तसेच रामानंद पुरी महाराज यांच्या सहकार्याने हरिभक्तपरायण घोडके महाराज यांच्या परिश्रमाने 3 वर्षापूर्वी चालू झालेला हा पायीदिंडी सोहळा मी समस्त ग्रामस्थाच्या वतीने हा पायीदिंड सोहळा सुखरूप हो अशी प्रभू पांडुरंग चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.